हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ बी स्कूल. ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 4 चा लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स ह्या धड्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश केला आहे आणि कुठल्या डेव्हलपमेंटल डोमेन्स वरती फोकस केला आहे ते आपण बघणार आहोत. हा धडा NEP च्या आधारेवरती बनला आहे, त्यामुळेच 3 कॅटेगरीज मध्ये लर्निंग आउटकम्स दिले आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. लर्निंग आउटकम्स अशा प्रकारे आहे की विद्यार्थ्यांना प्राण्यांचे जीवनचक्रांचे टप्पे काय असतात हे त्यांना समजतील आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून किंवा वेगवेगळे जे चित्र आहेत त्यामधून त्यांना वेगवेगळ्या स्टेजेस बद्दल डिस्क्राईब करता येईल, त्यांना सांगता येईल, समजता येईल की ॲनिमल्स लाईफ सायकल काय आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले आहेत, बटरफ्लायची लाईफ सायकल दिली आहे, हेनची लाईफ सायकल दिली आहे. ह्या सगळ्यांबद्दल एकंदरीत त्यांना ह्या धड्यातून समजेल. त्यासोबतच स्टुडंट्स विल अप्रिशिएट द इम्पॉर्टन्स ऑफ ईच स्टेज इन ॲनिमल्स लाईफ सायकल, म्हणजे घाई न करता त्यांना प्रत्येक टप्प्याबद्दल माहिती मिळेल आणि त्या गोष्टी समजून घेतील. आणि हा धडा 3 डेव्हलपमेंटल डोमेन्स वरती फोकस करतो, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, सोशल इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आणि हा धडा इक्लेक्टिक अप्रोच वरती बेस्ड आहे. इक्लेक्टिक अप्रोच म्हणजेच शिक्षकांना त्यांच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या हिशोबाने ऍक्टिव्हिटीजला कस्टमाइज करता येईल. त्यासोबतच शेवटी एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.